दोन दिवसापूर्वी भारतीय सैनिकांच्या वतीने जो भ्याड हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. इथं चीनचा निषेध केला गेला आहे, त्याचप्रमाणे भारतीय सैनिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली गेली आहे. या ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा अंगीकार करण्याची शपथ या कार्यकर्त्यांनी आज घेतली आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठिंबा पूर्ण भारत देश उभा आहे आणि चीननं हे लक्षात ठेवावं की इथून पुढे भारतीय सैनिक त्यांच्या कुठल्याही कृत्याला त्यांच्याचप्रमाणे उत्तर देतील आणि या ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.